अच्छी सुंदर असा बहार आम्हाला पाहायला मिळाला. पुढे जे कमळाची जे तलाव आहे तो अतिशय सुंदर, म्हणजे हे कमळ बाहेर कुठे पाहायला मिळत नाही अशी फुलं इथं पाहायला मिळाली. त्याचबरोबर हवामान कसं वाटतंय? अतिशय सुंदर असं हवामान आहे या ठिकाणचं, थंड हवामान आहे. काल रात्रीच आम्ही या ठिकाणी आलो, रात्री जाताना जो फोग होते, ढग होते, अतिशय सुंदर असं वातावरण या ठिकाणी आत्ता अनुभवायला मिळालेलं आहे आम्हाला. आम्ही पूर्ण फॅमिलीसहित या ठिकाणी आलो आहे. लहान मुलांना हे असं दाखवावं असं हे कास पठार आहे. कास पठार हे खरंच खूप छान ठिकाण आहे. अतिशय वेगवेगळ्या प्रकारची फुले इथे पाहायला मिळाली. वेगवेगळे शेप्स त्याचे आहेत आणि वातावरण जे आहे ते अक्षरशः म्हणजे मनाला एकदम प्रसन्न करणारं असं वातावरण आहे की असं वाटतं की नाही, निवांत या ठिकाणी 8-10 दिवस तरी घालवले पाहिजे. खरंच खूप छान वातावरण आहे. धन्यवाद. इथे कास प्लॅटरला जवळपास 375 प्रजाती आहे, फ्लॉवरिंग स्पीशीज. त्यापैकी आत्ता सध्या फक्त 40-50 प्रजातीच्या फ्लॉवरिंग चालू आहे. आता हे नवरात्रीला आणखी जास्त प्रजातीचा फ्लॉवरिंग होण्याची शक्यता आहे. मी आता आढावा घेतला तसे आम्ही माझ्या निदर्शनास आला, प्रत्येक वीकेंडला कमीत कमी 4,000 ते 5,000 पर्यटकपर्यंत येतात इकडे, आणि बाकी वीकडेजला 600 ते 1,000 लोक येतात. आणि हे वातावरणामुळे आता मागील वर्ष खूप कमी फ्लॉवरिंग होते, हा वर्ष त्या तुलनातला हा वर्ष थोडा जास्त फ्लॉवरिंग आहे म्हणून पर्यटक लोक पण सांगतात. आणि इकडे आमचा एक एक्सपर्ट आहे, कास प्लॅटर फ्लॉवरिंग एक्सपर्ट शिंदे म्हणून रिटायर्ड फॉरेस्टर, तो पण सांगले हा वर्ष ठीक आहे बऱ्यापैकी. काय विचार करायचं नाही, त्याबद्दल थोडक्या रिसर्च करून स्टडी करून नंतर आम्ही निर्णय घेणार. कारण काय, भरपूर काही लोक सांगतात नाही फेन्सिंगमुळे प्रजातीच्या या फ्लॉवरिंग स्पीशीजच्या प्रजाती संख्या वाढलेली आहे, काही लोक सांगतात त्यामुळे नष्ट झाला म्हणून. अभ्यास करून एक इन्स्टिट्यूटकडून अभ्यास करून घेऊन नंतर पुढच्या कारवाई करणे योग्य आहे. सातारा.com लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.